गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज इनाच्या पप्पा ऑफिसला गेलेत 4-5 दिवसानंतर, आणि इना आणि मी आज घरीच आहे. आज ऊन आहे तर मी इनाला बहुतेक आज पील प्लॅट्स जे असते ते खेळण्यासाठी जे ग्राउंड असतं तिथे घेऊन जाईल. इथे जर्मनीमध्ये त्याला स्पील प्लॅट्स म्हणतात, तर तिथे घेऊन जाईल. आणि मग बघू, आज घरचे पण कामं खूप करायचे आहेत, कारण मला लवकर लवकर आवरायचं आहे, पॅकिंग पण करायची आहे, ते पण खूप काम आहे. आणि या वीकेंडला पण माझे एक फ्रेंड येणार आहे, संडेला येणार आहे, आणि सॅटर्डेला आम्ही याला जाणार आहे फूड फेस्टिवलला. तर तिथे फूड फेस्टिवलला पण जायचं आहे. आणि पुढच्या त्याच्या पुढच्या संडेला की सॅटर्डेला इनाच्या पप्पाचे एक फ्रेंड येणार आहेत, त्यांची मुलगी आणि त्यांनी, मग ते पण सॅटर्डे संडे थोडासा बिझीच आहे, त्याच्यामुळे ह्या वीकडेजमध्येच मला थोडंसं पॅकिंग ते करून घ्यावं लागेल. तर मग ती आता मी स्टार्ट करेल, आज तर नाही उद्यापासून स्टार्ट करेल. मी नवला ड्रेस घेतले होते, ते मी काल व्हिडिओ मला दाखवलेच नव्हते. काल इनाच्या पप्पाचा माझाच वाद झाला या ड्रेसवरून, त्यामुळे माझा काय मूडच नव्हता काढायचा, त्यामुळे मग मी काही व्हिडिओ काल काढला नाही. तर मी आज दाखवते मग काल. याच्यामुळं आमचा वाद झाला की इनाच्या पप्पाला असे डार्क कपडे आवडत नाहीत, त्यांना सगळे लाईट आवडतात. आणि मम्मी पण एवढा दिवस त्यांच्याप्रमाणेच लाईटच घ्यायची, पण मला वाटलं की यावेळेस डार्क घेऊ, थोडेसे तिला छान वाटेल म्हणून. मग काल आले कपडे मला आवडले, पण त्यांना आवडत नव्हते. मग मी त्यांना तेच म्हणत होते की तुम्हाला कधीच आवडत नाही तसं, म्हणून आमचा त्याच्यातच वाद झाला. आणि मग हां, हा तिचा फर्स्ट ड्रेस आहे, हा टॉप आहे, आणि याच्यावर ही अशी डंगरी आहे, ही अशी डंगरी आहे, अशी डंगरी आहे. तर हा तिचा फर्स्ट ड्रेस होता. सेकंड तिचा हा ड्रेस आहे, हा टॉप आहे, आणि त्याच्यावर हे शॉर्ट्स आहे, असे शॉर्ट्स, आणि मग त्याच्यावर बेल्ट आहे. तर हा तिचा सेकंड ड्रेस आहे, आणि हे तिच्या पप्पाला तर बिलकुलच आवडला नाही, पण मला छान वाटलं. कधीतरी असं आजकाल ट्रेंड चालू आहे इंडियामध्ये, तर मला वाटलं की हे घेऊ म्हणून मी हे घेतलं. हे असा हे आहे, आणि याच्यावर हे हा कलरचं जॅकेट आहे. तर तिला मी ट्राय केले, तिला छान वाटतात. कोणते कोणते तिला सवय नसल्यामुळे पण तिच्या तेवढं तिला सूट करत नसतील मे बी तिला, कारण फुल स्लीव्सचेच आम्ही ड्रेस घालतो, कारण इथे थंडी असल्यामुळे तिला हाफ स्लीव्समध्ये तुम्ही जास्त कधी बघितलं नसेल. आत्ता मी हे उन्हाळा चालू झाला तेव्हापासूनच तिला घालत आहे. आता हा एक ड्रेस आहे, त्याला असे स्लीव्स आहेत, आणि याच्या खाली पण असे एक शॉर्ट्स आहेत. आणि मग त्याच्यानंतरचा ड्रेस असे एक स्पॅगेटी सारखा आहे, त्याच्यावर हा ब्लेझर आहे, असा एक ब्लेझर आहे, आणि त्याच्यावर एक शॉर्ट्स आहे असा, आणि मग हे असं एक बेल्ट आहे. तर ह्या गोष्टी पाच ड्रेस तिच्यासाठी आम्ही ऑर्डर केलेले. तर पण इनाच्या पप्पाला तेवढे काय आवडले नाही. मग कपडा ते सगळा छान आहे, हे इनाच्या पप्पाला आवडलं, पण इनाच्या पप्पाला हे पिंक कलर, डार्क पिंक, त्यांना सगळे लाईट कलर्स आवडतात, हे आवडलं नाही. मग हे तर मी ट्राय केलाच नव्हता, फक्त एक दोनच घालून पाहिले होते, छान दिसत होते. पण आता सगळ्यांची आपली आपली चॉईस असते, आता मला आवडतं त्यांना आवडत नाही असं नसतं की सगळं आमच्या दोघांना आवडलंच पाहिजे असं पण नाही, त्याच्यामुळे म्हणजे मी पण काही म्हणू शकत नाही, आपली आपली चॉईस असते. ए बी सी बी चालू आहे इनूच, इथे इथे पाण्यामध्ये खेळतो, खूप काम करते माझ्यासोबत, है ना गेनू, कशी करते, कुठ 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 इथे असं घरावर कोणी कपडे टाकत नाही, आपल्या इथं जसं हे करतात असं दोरी ते बांधून,
इथे त्या स्टँडवरच ठेवतात, तर इथे पण मी इथे थोडंसं ठेवते, इथे बाहेर ते स्टँड आणून थोडंसं हे होतं म्हणून नाही तर वास येतो, तर मग ते आणून ठेवलं मी. आता अजून खाली पण ठेवलेत कपडे, ते पण आणायचे येणाचं. इथे सगळं धुणं चालू आहे. काय करतेस गैनू? इनाच्या पप्पाला तर हे पण आवडत नाही असं ठेवलेलं, पण ठेवतात. स्टॉप क्राईंग फर्स्ट. दाखव तुझा न्यू ड्रेस, हाऊ इट लुक्स. डोंट पुट युअर शो. चौकी पाहिजे. आज मला सांगच नव्हतं इनाला बाहेर घेऊन जायचं, कारण मी आज थोडेसे कामं करत होते घरचे, तर इनाच्या पप्पा घेऊन गेले इनाला. मला तुम्हाला ते हे दाखवायचं होतं की माझं गुलाबाचं झाड किती सगळ्या फुलांनी भरलं आहे. दाखवते मी किती फुलं लागलेला, सगळे भरून भरून खालीपासून वरपर्यंत सगळे फुलंच आहेत. ते सगळं झाड भरून गेलं, तरी पण कळ्या आहेतच. मी या लोकांचेच पाहत होते एवढा दिवस एवढे फुलं लागतात म्हणून. पण आज आमच्या पण गार्डनमध्ये मस्त फुलं आलेत, किती सुंदर वाटत आहे. तर कळ्या किती आहेत एकाच याला? खूप कळ्या आहेत. हे माहिती नाही हे कोणचं, हे कशाचं मध्येच झाड आलं. पण आता नेक्स्ट इयर ना हे सगळं मी सगळं काढून टाकेल. हे सगळं माहिती नाही कशा कशाचे झाड आहेत. ती आजी बोलली होती याला चांगले फुलं येतात, पण काय फुलं काय दिसले नाही मला यावर्षी. मग सगळं काढेल आणि इथे गवत लावेल आणि थोडंसं बाजूनही असं काहीतरी करेल, थोडंसं व्यवस्थित करेल नेक्स्ट वर्षी. यावेळेस मला तेवढं काही आयडिया नव्हती इथली कोणते कोणते झाडं आहेत. तर मला यावर्षी फक्त बघायचं होतं की कोणचे कोणचे फुलं आहेत येणार आहेत, जर चांगले असतील तर मी ठेवणार होते. पण तिथे काही असे व्यवस्थित फुलं काही नाही आहे, फक्त ते गुलाबाचं झाडच एक चांगलं वाटत आहे. तिथे सगळे मस्त वाटत आहेत, किती छान वाटत आहे.
तर फक्त गुलाबाचं झाड छान वाटतं, दुसरं तर कोणचे छान वाटत नाही आहे. तेव्हा सगळं काढून व्यवस्थित करेल, मग थोडंसं बरं वाटेल इथे. नेक्स्ट वर्षी मस्त करेल मी. या वर्षी तर झालं नाही, कारण समोरचंच गार्डन करण्यात खूप वेळ गेला. तर ह्या नेक्स्ट वर्षी पण करायचं आहे व्यवस्थित. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.